तुमच्यासोबत दोन पक्ष होते पवार शरद पवार असतील शिवसेना होती त्यामुळे देखील हा तुम्हाला एक तुम्हा आदे सांगितलं ले ना दोन मुद्दे जे सांगितलं पहिला मुद्दा विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन झालं नाही म्हणजे आम्ही सगळे एकत्र होतो म्हणून इंडिया आघाडी एकत्र आली जरी थोड्या जागा वाटपामध्ये जरा खट खटपट झाली तरी पण अठ्ठेचाळीसपैकी जवळजवळ पंचेचाळीस शेहेचाळीस जागा आम्ही एकमतानं लगेच निवडल्या होत्या दोन तीन जागांच्या बद्दल थोडासा मतभेद झाला परंतु हे एक महत्वाचं कारण होतं की विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन झालं नाही भारतीय जनता पक्षांनी वंचितला पुढं करून आणखी कुठल्या छोट्या पक्षांना पुढं करून प्रयत्न केला दोन हजार एकोणीसला आपल्याला आठवत असेल की वंचित आणि एम आय एम ची आघाडीला सात टक्के मतभेद होते आणि आमच्या जवळजवळ आठ जागा पडल्या आणि भाजपच्या आठ जागा निवडून आल्या आणि म्हणजे वंचितचा जो रोल होता mm. तो लोकांना आता स्पष्ट झाला त्यामुळं वंचित प्रकाश आंबेडकर काही ठिकाणी पडला फटका वंचितचा काही ठिकाणी पडलाय आता अकोलाची सीट oh. आमची नक्की आली असती जर प्रकाश आंबेडकर स्वतः त्यांनी जरी सीट घेतली असते mm. तर आम्ही त्यांना दिली असते काही ठिकाणी फासला आहे पण फार कमी चार पाच ठिकाणीच वंचितमुळं किंवा दोन चार ठिकाणी वंचितमुळं एखाद्या ठिकाणी हातका निघडला त्रिकोणी झाली ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे बुलढाण्यात झाली बुलढाणा स्वतःत झाली ते असे दाखवलं ते स्वतः उभे होते त्यांना आम्ही ऑफर केलं होतं की तुम्ही आमच्याबरोबर आघाडीमध्ये आपण नाही ऐकलं त्यांनी काय झालं काय चुकलं तुम्ही त्या सगळ्या चर्चांमध्ये होता तुम्ही मी त्यांना खूप चांगली ऑफर दिली होती पण मला वाटतं त्यांच्या मनात पहिल्यापासूनच वेगळं काहीतरी होतं प्रकाश आंबेडकरां म्हणजे संविधान बचावाचा मुद्दा असताना आंबेडकरांची लेगसी असणार आंबेडकरांच्या म्हणजे थेट तुम्ही म्हणतो त्यांची ब्लड लेगसी असणारी व्यक्ती तुमच्यासोबत असणं थोडंसं आउट ऑफ दे झोन आंबेडकरांनी ऍडजस्ट करता आला मी अगदी आउट ऑफ वे गेलो होतो गेला होता काय त्यांना मी इतकी विनंती केली की आज देशामध्ये तर पाहायला गेलं तर फार मोठा दलित नेता कोणी आपल्या डोळ्यासमोर नाही आहे जगजीवन राम असते होते त्याचा तारखा नाही आहे तुमच्याकडं आंबेडकर नाव आहे हे दुसऱ्या कोणाकडे नाही आहे तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही लोकसभेमध्ये काम केलेलं आहे तुम्ही आज लोकसभेमध्ये आलं पाहिजे तुम्ही दलित समाजाला नेतृत्व केलं पाहिजे आणि तुम्ही यायला आम्ही तुम्हाला ऑफर देतोय तुमच्या काही जागा देतोय त्यांची चार पाच खासदार निवडून आले असते <laughs> पण त्यांनी का निर्णय तो घेतला मला काय अजून समजत नाही राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमाला गेले ते राहुल गांधींच्या भारत जोड यात्रा समारोपाला आले होते तेव्हा असं वाटलं होतं की कुठेतरी सूत जुळतात असं वाटलं होतं आमची तर प्रामाणिक इच्छा होती पण नाही जमलं त्यांचं म्हणणं की काँग्रेसची प्रामाणिक इच्छा नव्हती नाही खोटं ते का म्हणजे तुम्हाला का आम्ही आम्ही का काहीतरी का, टेबल ऑफर दिली होती चांगली ऑफर दिली उती? दिली होती होती आता आम्ही ती जी काय दिली होती त्याला माहिती आहे आणि बोललो पण होतो पण त्यांनी नाही स्वीकारते आता आता परत विधानसभेला त्यांना कारण तोच परिस्थिती यावेळेस कदाचित जेवढी निवडणूक छोटी होत जाते तेवढी ती जास्ती अजून आमचा प्रयत्न असेल आमचा प्रयत्न असेल पण आम्हाला त्यांच्याकडून सकारात्मक काही एक व्यावहारिक आणि सकारात्मक असे रिस्पॉन्स आला पाहिजे कधी झालं नाही व्यावहारिक हा शब्द मला इथं खूप ऑपरेटिव्ह आणि महत्वाचा वाटतं व्यावहारिक नव्हते प्रकाश आंबेडकर या सगळ्या त्यात जाण्याचा काही अर्थ नाही आता की जे झालं नाही आणि दलित मतांचं विभाजन झालं त्यांच्यामुळं काही मतांचं विभाजन झालं तर ते त्यांना खरोखरी संविधान मध्ये विश्वास असेल आणि मोदी हे हुकुमशाह आहेत असं त्यांचा विश्वास असेल तर त्यांनी एखादं पाऊल पुढं मागं करून यायला पाहिजे होतं बरोबर ते स्वतः खासदार झाले असते त्यांच्यात काही सहकारी खासदार झाले असते देशाचं नेतृत्व करायची त्यांना संधी मिळाली असती ती संधी त्यांनी गमावली असत आता आम्हाला तर वाटतं की आज आजही देशामध्ये दे, कुठल्याही पक्षामध्ये खूप राष्ट्र म्हणजे राष्ट्रीय लेवलची उंची अशी माणसं नाही जास्त